सुप्रभात मंडळी तर मंडळी आपण पहिले दोन दिवस भिजवले होते फॉक्सटेल मिलेट मग पुढचे दोन दिवस भिजवले होते कोडो मिलेट हर्बल टीच लक्षात आहे ना तर ता मंडळी कालच्याच प्रमाणे आज सुद्धा आपण सकाळी सकाळी तो हर्बल टी घ्यायचा आहे हर्बल टी झाला की वॉकला जायचं आहे एक तास मस्तपैकी फिरून आल्यावर कोडो मिलेटशी कोद्रा मिलेटशी किंवा भरड धान्याची जी आपण आंबाली बनवून ठेवली होती ती आपल्याला आता खायची आहे त्याच्याबरोबर आपण जी ही आज केलेली भाजी आहे ती भाजी खाऊ शकतो त्याच्याबरोबर तुम्ही कच्चे सलाड खाऊ शकतात त्याच्या आधी थोडीशी स्मूदी पिऊ शकतात त्यामुळे मंडळी तुम्ही आजचा दिवस जो आहे चौथा दिवस आजचा दिवस सुद्धा कोडो मिलेटचा डायट आणि डिकॉक्शन ज्यूस हा सुद्धा पिंपळाच्या पानाचा ज्यूस आहे तर आता कोडो मिलेटचा इडली वगैरे थोडीशी लालसर दिसते मग आज आहे ना तुम्ही पॅटीस करून बघा अतिशय सुंदर पॅटीस होतात एखादा उकडलेला बटाटा किंवा बटाट्यापेक्षा पण ना तुम्ही रताळ टाकलं तर खूपच उत्तम एखादं रताळू उकडून घ्यायचं नंतर जे आपण मि भिजवलेले जे मिलेट्स आहेत कोडो मिलेट्स ते घ्यायचे त्याच्यामध्ये दोन तीन पाकळ्या लसणाच्या टाका एक दोन हिरवी मिरची टाका आणि काही मिक्स डाळ घ्या याच्यात थोडीशी मुगाची डाळ घ्या त्याच्यात तुम्ही थोडीशी तुरीची डाळ घ्या थोडी हरभऱ्याची डाळ घ्या थोडीशी उडदाची डाळ घ्या अशा मिक्स डाळी भिजवा आणि मग सगळं वाटण ना जरा खरमरीत काढून घ्या मिक्सरमधून आणि त्याच्या त्याच्यामध्ये सगळं कोथिंबीर वगैरे मिरची लसूण टाकून अतिशय सुंदर असे पॅटीस तयार होतात ते पॅटीस आहेत ना हे आपण वाफवून घेऊ शकतो तुम्ही वाफवून मग फक्त थोडेसे सेमी फ्राय करायचे किंवा आजकाल एअर फ्रायर मध्ये सुद्धा अतिशय हे सुंदर होतात आणि याच्या बरोबर तुम्ही कुठली चटणी घ्या अगदी आयता सॉस खाऊ नका हा मंडळी छान मस्त ताजे टमाटे येतात बाजारात टमाट्याची चटणी करा की मिक्सर मधनं बारीक करा त्याला थोडीशी फोडणी द्या त्याच्यात थोडासा गोड टाकायचा तर टाका आणि छान अगदी आंबड गोड चटणी पॅटीज बरोबर खूप मस्त लागते आता वाटाण्याचं सीझन आहे तुम्ही वटाणे टाकू शकतात ओले हरभरे टाकू शकतात त्यामुळे आपण मस्तपैकी पॅटीस करूयात आज आणि संध्याकाळी तुम्ही परत पुलाव करू शकतात किंवा मसाले भात करू शकतात कुठलेही मी तुम्हाला अनेक ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला जेही सोपं वाटेल अगदी टी व्हीवर सिरियल बघता बघता गॅसवर पातेलं ठेवून दिलं ना मंद आचेवर तरी मस्त मऊ शिस्त आहे त्यामुळे तुम्ही पुलाव करा मसाले भात करा किंवा धिरडे करा आणि छानपैकी संध्याकाळी सहा ते सातच्या जेवण पूर्ण करा आणि हो मंडळी शक्य असेल तर संध्याकाळी पण एकदा एक, एक तासाच्या वॉकला जा कुठला सूर्यास्ताच्या आधीच अर्धा पाऊन तासाचं कोवळ गुलाबी ऊन हे जर सध्या अंगावर घेता आलं तर जरूर घ्या आणि जेवण झाल्यानंतर कोणीही वॉकला जाऊ नका कधी पोटात अन्न गेल्यावर मोठ्या वॉकला जाऊ नये तुम्ही फार फार तर घरातल्या घरात शतपावली करू शकतात आणि रात्री झोपताना मस्त एखादं प्लांट मिल्क आपण पिऊन झोपून घ्यायचंय तर मंडळी काही काम तुम्हाला पण देते ना सगळंच मी कसं सांगू तुम्ही पण सल्ले द्या की सगळ्यांना की आपण कुठलं कुठलं प्लांट मिल्क करून पिऊ शकतोय किंवा तुम्ही काल कुठलं कुठलं प्लांट मिल्क केलं होतं म्हणजे सगळ्यांनाच त्याच्यातून काहीतरी आयडिया येईल आणि आपण सगळ्याजणी एकमेकांचं बघून मस्त पैकी हा मिलेट डायट प्लान शेवटाच नेऊ तर नमस्ते जय हिंद जय जै महाराष्ट्र